नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी एस टी आय रोहिदास चोंदी पाटील आज आपण टेन्स या टॉपिक संदर्भातले काही बेसिक मुद्दे बघणार आहोत मुख्यत त्याच्यात जर बघितलं तर आपला पर्सन्स बघायचे आहेत आणि दुसरा मुद्दा जे नंबर आहे सिंग्युलर आणि प्ल्युरल या संदर्भात वाक्यरचना नेमकी कशी असते ती आपल्याला बघायची आहे या ठिकाणी व्हर्बची बघा क्रियापद नामाची क्रिया सांगणारा शब्द म्हणजे क्रियापद कारण की मित्रांनो हे जे काळ आहे काळ हा एक क्रियापदाला झालेला विकार आहे हे लक्षात घ्या सगळ्यात आधी विकार तुम्ही मराठी व्याकरणामध्ये विकारी शब्द आणि अविकारी शब्द त्या ठिकाणी शिकलेले आहात त्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे विकारी शब्द आहेत मग आपल्याला माहीत असतं मराठीमध्ये लिंग वचन विभक्ती अर्थ काळ आणि पुरुष अशी मराठीमध्ये सहा विकार आहेत ओके त्या सहा पैकी काळ ओके काळानुसार जे काही बदल होतात ते या क्रियापदामध्ये होत असतात हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे याची व्याख्या जर तुम्ही बघितली इंग्रजीमध्ये तर व्हर्ब इज अ वर्ड यूज टू स्टे समथिंग अबाउट नाऊन ओके नाम जे आहे नामाची क्रिया ओके क्रिया असली पाहिजे तिथे ओके क्रिया असली पाहिजे ॲक्शन असली पाहिजे आता या ठिकाणी आपल्याला आधी क्रियापदाच्या काळाचा आपल्याला विचार करायचा आहे की क्रियापद तीन काळात असू शकतात एक तर वर्तमान काळात असू शकतं भूतकाळात असू शकतं किंवा भविष्य काळात असू शकतं तुम्हाला मी सांगितलेलं आहे जे काळाचे तीन प्रकार आहेत ते वेळ दर्शवतात मुख्य प्रकार आणि जे उपप्रकार आहेत बारा ते त्या ठिकाणी क्रियेची स्थिती दर्शवतात तर असे काळाचे मुख्य तीन प्रकार आणि त्यात मग साधा अपूर्ण पूर्ण आणि चालू ज्याला आपण सिंपल म्हणतो कंटिन्युअस म्हणतो परफेक्ट म्हणतो आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणतो हे जे उपप्रकार आहेत हे ॲक्शन दर्शवतात थोडक्यात क्रियेची स्थिती दर्शवितात ओके आता आपल्याला एका एका हे जे बारा काळ आहेत मित्रांनो याच्यामध्ये नेमकं जे पर्सन्स आहेत त्यांच्यानुसार काळाचे रूपं कसे बदलतात आणि जे नंबर्स आहेत वचन आहेत सिंग्युलर आणि प्ल्युरल त्यानुसार काळाचे हे कसे बदलतात व्हरपचे रूपं ते या ठिकाणी बघायचे आहे सगळ्यात आधी आपण या ठिकाणी वर्तमान काळ बघू त्याच्यामध्ये साधा वर्तमान काळ प्रेझेंट प्रेझेंटेन्स ओके बघा आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मी ज्याला आपण आय म्हणतो आय हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे फर्स्ट पर्सन प्रोनाऊन आपण ज्याला म्हणतो आय प्रथम पुरुषवाचक का तर स्वतःबद्दल माहिती सांगणार आहे आई हे ओके okay? हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे याच्या पुढे क्रियापदाचे मूळ रूप ठेवले की वर्तमानकाळी प्रथम पुरुषी एकवचनाचा अर्थ होतो बघा आता इथे दोन मुद्दे तुम्हाला क्लिअर होत आहेत मित्रांनो हे जे लेक्चर आहे हे आधी लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी व्याकरण अत्यंत कमुकुवत आहे अशांसाठी हे लेक्चर आहे ओके त्यांनी हा व्हिडिओ बघा इतर ज्यांचा खूप चांगला अभ्यास झाला आहे त्यांनी बघू नये परंतु या ठिकाणी युपीएससी एम पी एस सी सरळ सेवेचे एक्झाम्स देणारे जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे ज्यांना इंग्रजी व्याकरण अवघड वाटतं त्यांच्यासाठी आपण इंग्रजी व्याकरण हे मराठीतून एकदम सोप्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करतो आहोत हे लक्षात घ्या तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आय आयचं जर वर्णन करायचं आहे तुम्हाला तर हे जे प्रोनाऊन आहे हे सिंग्युलर ओके फर्स्ट पर्सन प्रोनाऊन आहे हे लक्षात घ्या एक वचनी ओके दोन गोष्टी प्रथम पुरुषाच्या पुरुषाच्या बाबतीत जर, जर बघितलं तुम्ही पर्सनच्या बाबतीत तर प्रथम आहे फर्स्ट आहे आणि वचनाच्या बाबतीत जर बघितलं नंबरच्या बाबतीत तर काय आहे सिंग्युलर आहे या आय हा जो प्रोनाऊन असणार आहे हा कर्त्याचं काम करणार आहे कशाचं कर्ता सब्जेक्टचं काम हा करणार आहे याच्या पुढे वन आला पाहिजे काय आलं पाहिजे वन कारण की साधा वर्तमान काळ ओके आय सी इट मी बसतो या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे की सरळ सरळ सिंग्युलर फर्स्ट पर्सन आहे आय आणि त्याच्यापुढे वर्बचा वर्कचा पहिलं रूप किंवा वर्बचा फर्स्ट फॉर्म या फॉर्म या ठिकाणी येतो आहे पुढे बघा इंग्रजीमध्ये लिंगाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत नाही मात्र मराठीमध्ये ते बदलते कशाप्रमाणे लिंगाप्रमाणे मराठीमध्ये आपण बघतो ओके मुलगा मुलगी ओके अशा पद्धतीचं आता इथे तसं नसतं इथे बॉ मुलासाठी बॉय हा वेगळा शब्द आहे मुलीसाठी गर्ल हा वेगळा शब्द आहे आपल्या मराठीमध्ये लिंगानुसार क्रियापदाचं रूप बदलतं मात्र इंग्रजीमध्ये ते बदलत नाही हे लक्षात घ्या आता मी इथे बोललो की मी बसतो असे पुल्लिंगी रूप मराठीमध्ये होते बरोबर पण मी बसते असे सुद्धा मराठीत होते मराठीमध्ये काय मी बसतो बसतोचं काय झालं बसते या वेळी इंग्रजीमध्ये मी बसतो बसते यासाठी आय सीट दोनही रूप सारखेच आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीमध्ये जे आहे मराठीप्रमाणे असं वरच्यावर बदल तुमच्या लक्षात येणार नाहीये तुम्ही जेव्हा साधा वर्तमान काळ तयार करता आहात तेव्हा प्रथम पुरुषी आणि द्वितीय पुरुषी एकवचनी व अनेकवचनी रूपामध्ये बदल होत नाही हे लक्षात घ्या तसेच तृतीय पुरुषी अनेक वचनी क्रियापदाचे रूप सुद्धा बदलत नाही पण वर्तमानकाळी तृतीय पुरुषी एकवचनी रूप होताना क्रियापदाला यश हा प्रत्यय लागतो मित्रांनो आपण हे पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं तृतीय पुरुषी एकवचनी बघा हे जे प्रोनाऊन्स आहेत या ठिकाणी तृतीय पुरुषी एकवचनीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे ही सी आणि इट हे तीन कर्ते म्हणून ज्या ठिकाणी येणार आहे प्रोनाऊन्स त्यावेळेस पुढे यस किंवा यस हा प्रत्यय कशाला लागणार आहे वर्तमान काळामध्ये वर्तमान काळामध्ये हा प्रत्यय जो आहे तो क्रियापदाला लागणार आहे उदाहरणार्थ तो बसतो आपण वरती म्हणलो तो या ठिकाणी मी बसतो असं जेव्हा म्हणतो आपण तेव्हा सीट असं सरळ सरळ विवन वापरलं जाणार परंतु ही सीट ये जर येत असेल तृतीय पुरुषी एक वचने थर्ड पर्सन सिंग्युलर असं जर प्रोणाऊन या ठिकाणी येत असेल तर पुढे काय लागणार आहे यस लागणार आहे किंवा यस लागणार आहे आता यस केव्हा लागतो तर क्रियापदाचे अंत्याक्षर जर यसने ये ने सी य झड किंवा ओने जर त्या ठिकाणी संपलेले असेल तर मग कोणतं प्रत्यय लागणार आहे शेवटी यस लागणार आहे पण केव्हा ही सी इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर जर फॉर्म असतील तर ओके उदाहरणार्थ तो उत्तीर्ण होतो ही पासेस तो ढकलतो ही पुशेस ती पकडते शी कॅचेस ती जाते शी गोज ही आणि सी असे दोन प्रोनाऊन्स तुम्हाला या ठिकाणी वापरलेले दिसता आहेत ओके आता क्रियापदाचे उपांत्यक्षर व्यंजन व अंत्यक्षर जर वाय असेल आता मित्रांनो हे तुम्ही मराठी व्याकरण जर व्यवस्थित माझी व्हिडिओज तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला उपांत्य अक्षर अंत्याक्षर हे कळायला असेल बघा आता समजा या ठिकाणी क्राय हा शब्द आहे कोणता क्राय ओके याच्यामध्ये अंत्यक्षर कोणता आहे वाय आहे आणि अंत्यच्या आधीचं हे म्हणजे फायनल हे म्हणजे सेमी फायनल या ठिकाणी तुम्ही अंत्यच्या आधीचं जे असतं त्याला काय म्हणतो पण उपअंत्य काय आहे आर आहे या ठिकाणी म्हटलं आहे की अंत्यक्षर काय असलं पाहिजे वाय आणि अक्षर व्यंजन जर असेल तर इयस हा प्रत्यय लागतो परंतु हा इयस प्रत्यय जेव्हा लागणार आहे या क्रायला ओके तेव्हा आय जो आहे या ठिकाणी हा जो वाय आहे त्या वायचा आय होणार आहे हे लक्षात घ्या आणि मग पुढे लागणार आहे शिकराईच या ठिकाणी बघता तुम्ही की ती रडते शिकाईच ओके सी आर वायचा काय झालं सी आर आय आता आपण टू गो या क्रियापदाची साधे वर्तमान काळाची रूपी या ठिकाणी बघूया टू गो म्हणजे काय जाणे सरळ सरळ रुपे या ठिकाणी तुम्ही बघता आहात आता याचं जर बघितलं तुम्ही पुरुष पर्सन ज्याला म्हणतो आहे तो जर फर्स्ट पर्सन असेल समजा प्रथम पुरुष असेल तर सिंग्युलर प्रथम पुरुषी सिंग्युलर ज्याला आपण म्हणू फर्स्ट पर्सन सिंग्युलर मी जातो आय गो फर्स्ट पर्सन प्ल्युरल मी जातो मीचं काय झालं मी एकटा होतो त्याचं अनेक वचन केलं प्ल्युरल केलं मीचं आम्ही झालं आयच्या जागेवर काय येणार वी येणार आय गो वी गो ओके पुढे बघा प्रथम द्वितीय पुरुषी या ठिकाणी म्हटलेलं आहे द्वितीय पुरुषी सेकंड पर्सन सिंग्युलर सेकंड पर्सन सिंग्युलर बघा तीन गोष्टी आहेत तुम्हाला मी सांगितलं आहे प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी या ठिकाणी प्रथम पुरुष हा स्वतःबद्दल माहिती देतो द्वितीय पुरुष हा समोरच्याबद्दल माहिती देतो तर तृतीय पुरुष हा दोघांऐवजी तिसऱ्याबद्दलच माहिती देत असतो या ठिकाणी तृतीय पुरुषी सिंग्युलर जर तुम्ही बघितलं तर हे सॉरी द्वितीय पुरुषी सिंग्युलर जर बघितलं तर तू जातोस तू समोरच्याबद्दल म्हणतायत म्हणून या ठिकाणी द्वितीय पुरुष आहे ओके सिंग्युलर काय आहे सिंग्युलर काय आहे कारण की तो एकटाच आहे तू म्हटलंय ना एकटाच आहे म्हणून त्याला द्वितीय पुरुष यू गो ओके okay? द्वितीय पुरुष प्ल्युरल प्ल्युरलसाठी सुद्धा यूचा आणि वचणी सुद्धा फॉर्म काय होतो या ठिकाणी यू होतो हे लक्षात घ्या म्हणजे यू गो अशा पद्धतीचं वाक्य असेल आणि जर तुम्हाला सांगितलं की यू हा जो करता आहे हा कसा आहे तर तुम्ही याला सेकंड पर्सन सिंग्युलरही म्हणू शकतात आणि सेकंड पर्सन सुद्धा म्हणू शकतात ओके पुढे बघा तृतीय पुरुषी एकवचनी थर्ड पर्सन सिंग्युलर ही गोज थर्ड पर्सन ही सी इट हे तीन काय आहेत थर्ड पर्सन आहे ती मग याच्यामध्ये लिंग आहे ते ही ही कशासाठीचं आहे या ठिकाणी पुल्लिंगी आहे सी काय आहे श्रीलिंगी आहे ईट काय आहे नपुसकलिंगी आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो तर या ठिकाणी बघा ही गोज ही काय आहे ही तो तिसऱ्याबद्दल बोलताय तुम्ही तुम्ही हायबद्दलही बोलत नाही माझ्याबद्दल आणि यू बद्दलही बोलत नाही आहे तुम्ही तिसऱ्याबद्दल बोलता आहात म्हणून याला थर्ड पर्सन सिंग्युलर म्हटलेला आहे सिंग्युलर म्हणजे एकट्याबद्दल बोलताहेत हि हा तो ओके ही गोज हे ते थर्ड पर्सन आला आहे म्हणून तुम्ही काय केलं या ठिकाणी एस हा प्रत्यय लावला एस शेवटी ये ओ येतो आहे ये एस ही गोज आता याच्यामध्ये थर्ड पर्सन प्ल्युरल जर बघितलं तुम्ही प्ल्युरल याचं अनेक वचन तर दे गो आता इथे देच्या पुढे तुम्हाला मग गोच का नाही आलं तर आपण थर्ड पर्सन शिंग्युलरसाठी नियम आहे फक्त तो कशासाठी थर्ड पर्सन शिंग्युलर तृतीय पुरुषी एक वचन असेल तरच आणि तरच यस किंवा यस प्रत्यय लागतो प्ल्युरलसाठी लागत नाही मित्रांनो हे नीट लक्षात ठेवा नवीन मित्रांसाठी सांगतो आहे मी अत्यंत नवी विद्यार्थी जे आहेत इंग्रजीच्या अभ्यासालाच जे टाळाटाळ करण्याची आपली जी सवय असते सगळ्यांचीच असते जवळपास नव्वद टक्के विद्यार्थ्यांची त्यां त्यांच्यासाठी हे सगळं चालू आहे पुढे तृतीय पुरुषी शिंग्युलरमध्ये पुन्हा सी हा करता या ठिकाणी घेतलेला आहे प्रोनाऊन सी गोज सीचा सुद्धा प्ल्युरल काय येईल दे गो ओके त्याच्यानंतर आहे तृतीय पुरुषी इट इट गोज ते जाते ओके आणि दे गो ते जातात मित्रांनो हे सगळे तुम्ही वर्तमान काळातील रूपं बघितलेले आहे या ठिकाणी कर्त्याचे पुढे आहे साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला भूतकाळी रूप तयार करताना बघा मी थांबलो आय स्टॉप ओके सेकंड पर्सन या या ठिकाणी तुम्ही व्ही टूचं रूप आहेत ओके okay? पण सामान्यत भूतकाळी क्रियापदाचे रूप जे आहे ते वेगळे असते ते पाठ करणे आवश्यक असते असं यांचं म्हणणं आहे बघा मी गेलो आय वेंट मी गेलो या ठिकाणचं व्ही टू लक्षात घ्या सगळ्यात आधी येथे ऐवजी काय घेतलेलं आहे भूतकाळी रूप घेतलेलं आहे पास्ट फॉर्म घेतलेला आहे हे लक्षात घ्या वेंट गोचा काय झाला वेंट झाला आणि हे तिन्ही रुपये जे आहे तिन्ही पुरुषामध्ये तसेच एक वचन अनेक वचन यामध्ये सारखेच असतात या ठिकाणी कोणतंही तिकडे जसं गोचं गोच झालं होतं तसा फरक पडत नाही आता टू गोची आपण भूतकाळी रुपये एकदा बघूया बघा फर्स्ट पर्सन सिंग्युलर जर बघितलं तर, तर आय वेंट फर्स्ट पर्सन प्ल्युरल विवेंट आयचं काय केलंय वे केलेलं आहे वेंट जसा आहे तसाच राहिला पुढे सेकंड पर्सनमध्ये यू वेंट यू वेंट सेकंड पर्सन आहे यू वेंट यू यू ओके आणि त्याच्यानंतर थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये ही व्हेंट प्लुरलचं दे वेंट झालेलं आहे थर्ड पर्सन सिंग्युलरचं सी वेंट त्याचं पुन्हा काय वेंट आहे ही सी इटचं प्ल्युरल काय होणार आहे दे होणार आहे हे लक्षात घ्या आणि पुढे गोचं काय झालेलं आहे वेंड झालेलं आहे हे तुमच्या लक्षात येतं आहे त्याच्यानंतर आहे आता साधा भविष्यकाळ सिंपल फ्युचर टेन्स क्रियापदापूर्वी शाल आणि विल ही सहाय्यकारी क्रियापद असली म्हणजे साधी भविष्यकाळी रूपे होतात हे लक्षात घ्या शाल आणि विल जर असेल क्रियापदाच्या पूर्वी म्हणजे याला हेल्पिंग वर्ब आपण त्या ठिकाणी म्हणूया हे जर असेल तर त्या ठिकाणी काय होणार साधा भविष्यकाळ होणार सिंपल फ्युचर टेन्स होणार आता टू गोची रूपं आपण या ठिकाणी बघूया साधा भविष्य काळ कसा येतो कसा होतो या ठिकाणी पर्सन जर बघितलं फर्स्ट पर्सन सिंग्युलरमध्ये आय शाल गो आय शॉल गो वुई शॉल गो फर्स्ट पर्सन सिंग्युलर काय आहे आय आहे फर्स्ट पर्सन प्लुरल काय आहे वी आहे इथे शाल आला आहे शाल आला आहे आयच्या पुढे शाल येतो आहे उईच्या पुढे शाल येतो आहे हेही लक्षात घ्या वाक्यरचना करताना पुढे सेकंड पर्सनमध्ये यूच्या पुढे मात्र विल येतो आहे शाल कुठे वापरायचं आणि विल कुठे वापरायचं हे लक्षात घ्या आधी हे सरळ सरळ आहे मित्रांनो याला पुन्हा अपवाद सुद्धा आहेत काही सर्टनिटी वगैरे असेल तर या ठिकाणी शाल विलचे स्थान बदलतात हे लक्षात घ्या या ठिकाणी यू विल गो यू विल गो सेकंड पर्सन यू यू सेकंड पर्सन सिंग्युलर अँड प्ल्युरल यू सारखाच आहे हे आपल्याला माहीत आहे त्यानंतर थर्ड पर्सन सिंग्युलर ही विल गो दे विल गो ही आणि दे या ठिकाणी ही काय आहे सिंग्युलर आहे दे काय आहे प्ल्युरल आहे थर्ड पर्सन तो आणि ते ओके okay? तो एकटा ते अनेक विल विल ही विल दे विल मित्रांनो आता इथे विल केव्हा वापरायचं शाल केव्हा वापरायचं नवीन विद्यार्थ्यांना हे खूप कन्फ्युजिंग करत असतं सातत्याने परंतु याला उपाय एकच आहे पुन्हा पुन्हा व्हिडिओ ऐका पुन्हा पुन्हा वाचा पुन्हा पुन्हा नोट्स काढा ओके थर्ड पर्सन सिंग्युलर शी विल गो दे विल गो ओके सी विल गो दे विल गो थर्ड पर्सन सिंग्युलर इट विल गो दे विल गो म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही मित्रांनो बघितलं तर फक्त शाल हा कुठे वापरला गेला आहे आय आणि हुईच्या ठिकाणी वापरला गेला आहे म्हणजे फर्स्ट पर्सन सिंग्युलर आणि फ्ल्युरलच्या पुढे काय वापरलं जात आहे आय शाल वि शाल त्यानंतर इतर सगळ्या वर्कच्या पुढे इतर सगळ्या प्रोनाऊनच्या पुढे जे आहे ते आपण विल वापरतो आहे यानंतर आपण आपूर्ण वर्तमान काळ जर बघितला इमपर्फेक्ट प्रेझेंटेन्स याला म्हटलं आहे किंवा याला कंटिन्युअस प्रेजेंटेन्स प्रेझेंटेन्स असंही आपण म्हणतो ओके तर या क्रियापदामध्ये आपण जर बघितलं तर आ, बदल कसे होत जातात बघा आय आय एम गोइंग ओके मी जात आहे आय एम गोईंग या ठिकाणी गोईंग काय आहे कंटिन्युअस वी फोर दाखवतो आहे आय ॲम आयच्या पुढे काय येतो आहे आय ॲम येतो आहे क्रियापदाच्या मूळ रूपाला आय एन जी हा प्रत्यय लावला की क्रियापदाचे वर्तमान कालवाचक धातुसाधीत सिद्ध होते असं एक मराठीमधला शब्दरचना आहे जसं गो जाणे गोइंग जात आहे टू डू करणे आणि डुईंग करत आहे किंवा करीत आहे अशा स्वरूपाचे हे मुद्दे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर एक आणखी एक लहानसा नियम आहे की अंत्यवर्ण जर ई असेल आणि त्याच्या आधीचा उपांत्यवर्ण जर व्यंजन असेल तर आय एन जी प्रत्ये लावताना ईचा लूप होतो म्हणजे समजा या ठिकाणी तुम्ही राईट म्हटलेला आहे बघा राईटमध्ये शेवटचं काय आहे प्र या ठिकाणचं अक्षर म्हणू अक्षर म्हणूया आपण ते सोर आहे म्हणजे ई आहे आणि त्याच्या आधी व्यंजन आहे तर या ठिकाणी रायटिंग त्या ईचा काय होतो आय होऊन जातो तो लुप्तच होतो ई राईटचा रायटिंग आणि क्रियापदा शेवटी जर आय ई ये वर्ण असेल तर मग त्याचा काय होतो वाय होतो टू डाय आहे समजा या ठिकाणी ते जे आय आणि ई आहे त्याचा डायरेक्ट वाय झालेला आहे डाईंग टू डाईंग टू डाय म्हणजे मरणे डाईंग म्हणजे मरत आहे ओके अशा पद्धतीचे मित्रांनो हे नियम काही तुम्हाला पाठ करायचे नाही आहे हे लक्षात घ्या तुम्हाला या हे पुन्हा पुन्हा वाचत राहायचं आहे पुन्हा पुन्हा ऐकत राहायचं आहे आपोआप तुम्ही यामध्ये परफेक्ट होत जाणार आहात ओके okay, आता क्रियापदाची शेवटी जर व्यंजन आलं आणि त्या अगोदर जर सोर आला तर अंत्य व्यंजनाचे द्वित होते आता द्वित्त ले ले, ही इकन्सेप्ट जर तुम्ही आपली मराठीची व्हिडिओज बघितलेले असतील मराठी व्याकरण तुम्हाला करायचंच आहे प्रत्येक परीक्षा एकही परीक्षा अशी नाही आहे मित्रांनो ज्या ठिकाणी मराठी व्याकरण नाही ओके तर त्या ठिकाणी तुम्ही जर मराठी व्याकरणाचे व्हिडिओज बघितलेले असतील आपल्या चॅनलला ते उपलब्ध आहेत प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सगळे बघू शकतात हे द्वित म्हणजे काय डबल शब्द समजा तुम्ही या म्हटला या त्या ठिकाणी म्हटलं का बरोबर या ठिकाणी क आणि क दोन सारखे वर्ण जेव्हा येतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो द्वित असं म्हणत असतो संयुक्त व्यंजन असेल किंवा जोडाक्षर तयार होतो ना जसं बघा धावणे टू रन धावत आहे टू रनिंग डबल यन यांच्या पुढे पुन्हा काय जोडलं गेला एक अतिरिक्त यन जोडलं गेला याला आहे याला आपण द्वित्त म्हणतो आहे हे लक्षात घ्या ओके पुढे जर बघितलं तुम्ही तर वर्तमानकाळी इम्परफेक्ट प्रेझेंट यांची रूपं बघा या ठिकाणी फर्स्ट पर्सन सिंग्युलरमध्ये आय आय एम गोईंग फर्स्ट पर्सन प्ल्युरल जर तुम्ही गेले तर आयचं काय होतं आहे उई मी जात आहे आम्ही जात आहोत वी आर आय ॲम एम काय आहे सिंग्युलर दर्शक या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब आहे आर काय आहे प्ल्युरल दर्शक हेल्पिंग व्हर्ब आहे सेकंड पर्सन सिंग्युलरमध्ये वी आर यू आर गोईंग यू आर गोइंग या ठिकाणी बघा सिंग्युलर यू हे सिंग्युलर जरी असेल तरी आरच येणार आहे आणि प्ल्युरल असेल तरी आर येणार आहे यू आर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यू आर त्यानंतर जर बघितलं तर थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये ही इज गोईंग दे आर गोईंग ही काय आहे सिंग्युलर आहे म्हणून ही ई जेतो आहे दे काय आहे प्ल्युरल आहे थर्ड पर्सन आहेत दे आर गोईंग त्यानंतर थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये सी इज गोईंग दे आर गोईंग सी इज दे आर गोईंग सीचा प्ल्युरल फॉर्म तुम्ही बघता आहात दे त्यानंतर इट इज गोईंग दे आर गोईंग अशा पद्धतीची ही वाक्य रचना पुढे अपूर्ण भूतकाळ इम्पर्फेक्ट पास्टेन जो आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही टू बीची रूपं तर तुमच्या लक्षातील मी जात होतो आय वाज गोईंग मी जात होतो आय वाज गोईंग टू गो या क्रियापदाचा अपूर्ण भूतकाळ जर तुम्ही बघितला या ठिकाणी तर बघा आय वाज गोईंग मी जात होतो वी विअर गोईंग आय वाज गोईंग ओके आय वाज वी विअर ओके आय एन जी येतो आहे ये म्हणून हा काय आहे इम्परफेक्ट आहे आयच्या पुढे वाज भूतकाळी रूप आणि वईच्या पुढे व्हिअर म्हणजे सिंग्युलरमध्ये वाज येणार तर प्ल्युरलमध्ये काय येणार आहे विअर येणार आहे इथे सुद्धा यूच्या पुढे दोन्ही ठिकाणी यू वेअर गोईंग यू वेअर गोईंग जात होतो तो जात होता किंवा तुम्ही जात होते तु त्यानंतर थर्ड पर्सनमध्ये ही वाज गोईंग तो जात होता दे वेअर गोईंग ते जात होते थर्ड पर्सनमध्ये सी वाज गोईंग ती जात होती दे वेअर गोईंग ते जात होते किंवा त्या जात होत्या इट वॉज गोईंग ते जात होते दे वर गोईंग ते जात होते अनेक जण ओके त्यानंतर आहे इम्परफेक्ट फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स या ठिकाणी जे क्रियापदाचे धातू साधित आहेत मित्रांनो पूर्वी हे धातू साधित म्हणजे काय हाही एक मुद्दा आहे हा तुम्ही मराठी व्याकरण जर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल समजा या ठिकाणी मी म्हटलो की मी धावतो धावतो हा शब्द आहे मित्रांनो ओके या धावतोसारखा मी धावणारा धावलो धावताना वगैरे वेगवेगळे शब्द बनतात या ठिकाणी जो धाव हा मूळ या ठिकाणचं रूप आहे धाव याला आपण धातू शादी साधित म्हणत असतो आणि याच्या पूर्वी म्हणजे मूळ रूप थोडक्यात शाल यासारखं जर सहाय्यकारी क्रियापदाचं रूप आलं तर मग ते अपूर्ण भविष्यकाळी रूप त्या ठिकाणी तयार होतात जसं मी जात असेल आय शाल बी गोईंग अपूर्ण आहे आय एन जे आहे म्हणजे कंटिन्यू आहे अपूर्ण आहे पण या ठिकाणी आय शाल बी ओके इम्परफेक्ट फ्युचर फ्यूचर टेन्स आय शाल बी शाल काय दर्शवत आहे फ्युचर दर्शवत आहे आय शॅल बी गोईंग आय शॅल बी गोईंग वी शाल बी गोईंग आयच्या पुढे शाल येतो आहे वीच्या पुढे शाल येतो आहे पुढे यू विल बी गोईंग यू विल बी गोईंग सरळ सरळ आहे थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये ही विल बी गोईंग आणि प्ल्युरलमध्ये दे विल बी गोईंग विल विल येत आहेत त्याच्यानंतर सी विल बी गोइंग आणि दे विल बी गोईंग या ठिकाणी थर्ड पर्सनची रूपं इट विल बी गोईंग आणि दे विल बी गोईंग थर्ड पर्सनची रूपं आपण बघतो आहोत त्यानंतर मित्रांनो पुढचा या ठिकाणचा काळ आहे तो म्हणजे पूर्ण वर्तमान काळ परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ आहे एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाली आहे आणि ती वर्तमान काळाला संपत आहे किंवा भूतकाळी केलेल्या क्रियेचे फळ वर्तमान काळामध्ये मिळत आहे अशा स्वरूपाची वाक्यरचना असेल तर परफेक्ट टेन्स या ठिकाणी वापरला जातो आणि क्रियापदाच्या भूतकाळ वाचक जे धातुसाधक आहे त्याच्यापूर्वी टू हॅवचे रूप या ठिकाणी वापरले जातात हे लक्षात ठेवा मी गेलो आहे ओके प्रेझेंट परफेक्ट इन्स आय हॅव गॉन आय हॅव हॅव म्हणजे परफेक्शन या ठिकाणी आहे आय हॅव गॉन फर्स्ट पर्सनमध्ये आय हॅव गॉन येईल सिंग्युलरचं प्ल्युरल काय होईल वी हॅव गॉन मित्रांनो इथे आता थोडंसं तुम्हाला हे कदाचित कंट्रोल वाटेल परंतु हा सरावाचा भाग आहे हे लक्षात घ्या मी तुम्हाला या ठिकाणी हे लेक्चर जे आहे कदाचित स्किप करू शकलो असतो परंतु जे नवीन विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी बघावं त्यांनी ऐकत रहावं नक्कीच त्यांना हळूहळू जसं रिव्हिजन्स वाढत जातील तसं या ठिकाणी या सगळ्या आयडियाज येत जातील या ऐकल्याचा हा व्हिडिओ बघल्याचा पाहि पाहिल्याचा फायदा होत जाईल पुढे बघा सेकंड पर्सनमध्ये यू हॅव गॉन यू हॅव गॉन सिंग्युलर प्ल्युरल यू यू आपलं माहीत आहे थर्ड पर्सनमध्ये ही हॅज गॉन दे हॅव गॉन बघा या ठिकाणी लक्षात घ्या ही हॅज दे हॅव हे हॅज कुठे येतं आहे आणि हॅव कुठे येतं आहे याच्याबद्दल थोडीशी क्लॅरिटी ठेवा या ठिकाणी सी हॅज ही सी इटच्या पुढे हॅज येणार आहे सी हॅज गॉन दे हॅव गॉन इट हॅज गॉन दे हॅव गॉन ही हॅज गॉन दे हॅव गॉन ओके या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं आहे की कशा पद्धतीचं हॅव आणि हॅजचा वापर होतो आहे पुढे परफेक्ट फ्युचर टेन्स काय म्हणतो आहे तर शाल हॅव शाल येतो आहे फ्युचर दर्शवतो आहे आणि हॅव कॅव द हॅव हॅव काय दर्शवतो आहे तर परफेक्शन दर्शवत आहे ओके आता प्रथम पुरुषी जर एक वचनी आणि अनेक वचनी करते असेल तर शॅल हॅव आपण घेणार आणि द्वितीय पुरुषी किंवा तृतीय पुरुषी जर असेल तर विल हॅव आपण घेणार ओके हे लक्षात घ्या या ठिकाणी जर तुम्ही बघितलं मी गेलेलो असेल आय शॅल हॅव गॉन आय शॅल हॅव आयच्या पुढे काय येतं आहे हॅव येत आहे फर्स्ट पर्सन आहे आय शॅल किंवा वी फर्स्ट पर्सन सिंग्युलर किंवा प्लुरल असेल तर पुढे काय येणार आहे शाल हॅव शॅल हॅव येणार आहे हे लक्षात घ्या सेकंड पर्सन असेल तर विल हॅव ओके यू विल हॅव यू विल हॅव थर्ड पर्सन सुद्धा विल हॅव फक्त फर्स्ट पर्सनमध्ये काय येतं आहे शॅल हॅव ही विल हॅव गॉन दे विल हॅव गॉन शी विल हॅव गॉन दे विल हॅव गॉन इट विल हॅव गॉन दे विल हॅव गॉन मित्रांनो या ठिकाणी हॅवचा वापर कुठे होतो आहे ते नीट समजून घ्यावं लागेल तुम्हाला ओके पुढे चालू पूर्ण वर्तमान काळ आहे या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट है, कंटिन्युअस टेन्स हॅव बीन व त्यापुढे जर वर्तमान रूप आलं तर या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असणार आहे बघा मी गेलेलो आहे आय हॅव बीन गोइंग ओके हे जात आहे असं आपण म्हणूया पुढे या ठिकाणी जर बघितलं फर्स्ट पर्सनमध्ये आय हॅव बीन गोईं गोईंग आय हॅव बीन हॅव या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंटेन्सचं रूप दर्शवत आहे बिन तुमचं परफेक्शन दर्शवत आहे आणि गोईंग जे आहे हे तुमचं कंटिन्युटी दर्शवत आहे म्हणजे परफेक्ट प्रेझेंट कंटिन्युअस परंतु आयच्या पुढे काय येतं आहे हॅव आणि वीच्या पुढे सुद्धा हॅव येतो आहे हे लक्षात घ्या यू हॅव बीन गोईंग यू हॅव बीन गोईंग सगळ्या ठिकाणी या ठिकाणी वरती जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येत आहे ही हॅज बिन गोईंग फक्त या ठिकाणी ही सी इट जी आहे ही सी इट हे जे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे या ठिकाणी हॅज हेल्पिंग व्हर येणार आहे ओके बघा ही हॅज बिन गोइंग दे हॅव ऑल फक्त ही ज्या पुढे हॅज येतो आहे जिथे यस आणि यस प्रत्यय लागत होता ना ओके सिंपल प्रेझेंटमध्ये त्याचाच हा थोडासा uh, या ठिकाणचा हॅज स्वरूप आहे हे लक्षात असू द्या ही हॅज बिन गोईंग दे हॅव बिन गोईंग या ठिकाणी मित्रांनो हॅज कुठे वापरल्या तो आहे हे लक्षात घ्या ई सी इट जर आलं तर त्या ठिकाणी पुढे हॅज वापरल्या जाणार आहे ओके इट हॅज बिन गोइंग दे हॅव बिन गोइंग पुढे बघा चालू पूर्ण भूतकाळ जो आहे या ठिकाणी हॅड हॅडबिन हॅड जे आहे भूतकाळ दर्शक बिन जे आहे ते काय दर्शवत आहे तुमचं परफेक्शन दर्शवत आहे है, ही हॅड बीन गोइंग हॅड आला आहे म्हणजे भूतकाळी रूप आहे हे लक्षात घ्या हाय है हॅड बीन आणि इथे सगळ्या ठिकाणी हॅडच येणार आहे कोणताही करता येऊ द्या कोणताही प्रोनाऊन येऊ द्या ओके या ठिकाणी आय हॅड बीन गोइंग वी हॅड बीन गोइंग या ठिकाणी हॅड बीनच येणार सगळ्या ठिकाणी हॅड बीन गोईंग ओके हॅड बीन हॅड बीन इथे कोणताही फरक नाही आहे हे लक्षात घ्या पुढे चालू पूर्ण भविष्य काळ जो आहे या ठिकाणी शॅल हॅव बीन किंवा विल हॅव बीन शॅल आणि विल काय दर्शवत आहे फ्युचर हॅव काय द हॅ हॅव काय दर्शवत आहे हॅव बीन हे तुम्हाला या ठिकाणी परफेक्शन दर्शवत आहे आणि पुढे आय एन जी येणार आहे तो कंटिन्युटी दर्शवणार आहे आय शॅल हॅव बीन गोईंग आय शॅल हॅव बीन गोईंग ओके आय शॅल हॅव बीन गोईंग वी शॅल हॅव बीन गोईंग ओके या ठिकाणी आय आणि वी जे आहे याच्या पुढे शॅल येणार आहे यू विल हॅव बीन गोईंग यू विल हॅव बीन गोईंग ही विल हॅव बीन गोईंग दे विल हॅव बीन गोईंग या ठिकाणी बघा ही विल दे विल सी विल यू विल ही विल दे विल सी विल दे विल या ठिकाणी तुम्ही बघता आहात इट विल दे विल म्हणजे तुम्हाला फक्त आय आणि वईच्या पुढे काय वापरायचं आहे या ठिकाणी शाल वापरायचं आहे इतर सगळ्या ठिकाणी वील वापरायचं आहे या पद्धतीने मित्रांनो काही बेसिक गोष्टी आहेत या नक्कीच तुम्हाला पुढे फायदेशीर ठरत जातील काही कालावधीनंतर एक विशिष्ट तुम्ही जर वाचन करत असाल तर सुरुवातीला हे लहान लहान मुद्दे आहेत हे आपल्याला फसवत जातात किंवा हे आपले प्रश्न त्या ठिकाणी चुकवण्यास कारणीभूत असतात त्यामुळे नक्कीच तुम्हाला या गोष्टी फायदेशीर ठरतील असा या ठिकाणी माझा तरी हेतू आहे आणि नक्कीच जे नवीन विद्यार्थी मित्र आहेत ज्यांना इंग्रजीबद्दल भीती आहे त्यांच्यासाठी हे व्हिडिओ जे आहे ते नक्कीच खूप मदतदायी ठरणार आहे यात कोणतीही शंका नाही या ठिकाणी मित्रांनो आपण थांबूया धन्यवाद